नमस्कार बालमित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बालमित्रांनो पुन्हा एकदा गंमत झाली सोहम माझ्याकडे पुन्हा आला तर ह्यावेळेस काय झालं सोहम गेला होता दुकानदाराकडे त्याने प्रोजेक्ट पेपर्स तर घेतले पण त्याच्यानंतर लक्षात आलं की त्याला कंपास बॉक्स पण घ्यायची आहे तो पुन्हा गेला दुकानदाराकडे आणि दुकानदाराने त्याला सांगितलं तुला पंचेचाळीस रुपये द्यावे लागतील कंपास बॉक्स कितीला आहे पंचेचाळीस रुपयेला सो आता सोहम पडला होता प्रश्नात तो so, परत सालिताईकडे जाणार नव्हता कारण सालिताई त्याला प्रश्न विचारते माझा त्याने डोका काय के केलं तो गेला कुणाकडे पल्लवीताईकडे गंमत अशी काय झाली पल्लवीताईने सुद्धा परत त्याला तोच प्रश्न विचारला पण आता जरा थोडासा डिफिकल्ट होता तर पल्लवीताईकडे होते शिल्लक सेव्हन्टी थ्री रुपीज सो so, सेवन्टी थ्री रुपीजमधून मधून फोर्टी फाईव्ह रुपीज सोहमला द्यायचे ठरवले पण पल्लवी ताई काय म्हटली सोहम जर तुम्हाला आधी सांगितलं की माझ्या सेव्हन्टी थ्रीमधनं फोर्टी फाईव्ह रुपीज मी तुला दिले तर माझ्याकडे किती शिल्लक राहतील तरच मी तुला फोर्टी फाईव्ह रुपीज देईल नाही तर देणार नाही चला आता सोहम माझ्याकडे आला ता तर आपल्याला त्याला मदत करावी लागेल तर तुम्हीसुद्धा माझी मदत करणार ना तर मी त्याची मदत करणार आपण दोघं मिळून आपण सर्व मिळून सोहमची मदत करूया सो so, आता मला सांगा सेव्हन्टी थ्री रुपीज आहे त्याच्यातून आपल्याला फोर्टी फायू मायनस करायचे आहेत आता सेव्हन्टी थ्री म्हणजे हा टू डिजिटचा नंबर आहे ना दोन्हीसुद्धा येस आपण काय करूया आधी आपले कॉलम्स रेडी करून घेऊया सो हा मी कॉलम रेडी करून घेतो हां पटकनी येस तर बालमित्रांनो आधी आपण हे आपलं एच आणि टी यू आपण जे लिहितो ना प्लेस नेम त्याच्यासाठी आपण वरचा देऊया हां चलो आता हे माझे दोन कॉलम तयार झाले आता सेवन्टी थ्रीमधून आपल्याला काय करायचं फोर्टी फाईव्ह मायनस करायचे आहे सो मी ते सेवन्टी थ्री लिहिले आणि फोर्टी फायू ओके आता आपल्या काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं इथे मी सिम्बॉल दिला वजाचा ठीक आहे हे आहे आपलं टेन प्लेस हे आपलं आहे युनिट प्लेस आता बालमित्रांनो मित्रांनो चला आपल्या स्टिक्स आपण मांडून घेऊया इथे आहेत तीन सो वन टू थ्री इथे आले थ्री स्टिक्स ओके आता इथे फाईव्ह स्टिक्स आहेत आपण इथे मांडून घेऊ लगेच सो वन टू थ्री फोर फाईव्ह ओके सो हे आले माझ्याकडे फाईव्ह स्टिक्स ओके आता मला सांगा थ्रीमधून फाईव्ह स्टिक्स मायनस होऊ शकतात का नाही थ्री तर हा छोटा आहे सर आता आपण काय करणार आता पुन्हा तर युनिट्स काय करेल टेन्सकडनं बरं करेल उसने घेईल की नाही त्याच्याकडे नाही पण त्याचा हा भाऊ आहे सात तर त्याच्याकडनं याच्याकडे ऑलरेडी किती आहेत सेवन टी आहेत म्हणजे वन टू आता हे पण मानून घेऊ आपण टू थ्री फोर फायू सिक्स आणि हे सेवन ओके सो इथे सेवन आणि इथे किती फोर आहे सो आपण इथे पण मांडून घेऊया सो वन टू थ्री आणि फोर ओके आता आपण काय करूया थ्री आला सेव्हनकडे त्याला बरं त्याला उसणे हवे होते सो बरे घेतले त्यांनी बरं केले सेवनकडनं किती केले आता आपण काय करू यातली एक तो काय बोलला मी एक तुला आखी मोळी देतो सो so, त्याने आपण काय करू ही अख्खा बंच सुट्टा करूया ओके okay? सो so, आपण ह्याला केला सुट्टा सो so, वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन आणि टेन सो हे आपण काय केलं एक मुळी जी आहे आपण सुट्टी केली ही मुळी मी केली सुट्टी सो so, आता ही सुट्टी आपण केली पुढे कुणाला आता हे सगळे युनिट्स झाले सो so, आपण काय केलं इथे बॉरो त्याला उसने दिले कुणाला युनिट्सला तो हे आपण हे आले इथे ओके आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा इथं किती शिल्लक राहिल्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवनमधून आपण एक दिलं तिकडे सो so, म्हणून इथे शिल्लक राहिले किती सिक्स ओके सो इथे राहिले सिक्स आता मला सांगा इथे थ्री आहेत का नाही हे ऑलरेडी आपण टेन्स उसने घेतलेले आहेत हे टेन प्लस हे थ्री हे किती झाले टोटल हे झाले थर्टीन सो आपण आता इथे मांडून घेऊया हे थर्टीन सो इथे मी मांडले आता इथे राहिले किती थर्टीन येस थ्री म आता थर्टीन आले आता विद्यार्थी मित्रांनो थर्टीन मधून फाईव्ह मायनस होतील का येस थर्टीन मधून फाईव्ह मायनस येऊया चला आता एक एक मायनस करायला जायचा उलटं जायचं आपल्याला उलट येतं तुम्हाला काउंट करता येतं ना येस आता आपण काउंट करूया सो थर्टीन ट्वेल्व इलेवन टेन आणि नाईन सो शिल्लक किती राहिले एट ओके सो आपण लिहा इथे एट किंवा तुम्ही असं करू शकता पाचच्या पुढे थर्टीन येईपर्यंत किती नंबर्स येतात बघा असं तुम्ही करू शकता सबट्रॅक्शन जर जमत नसेल तर काय करायचं आता थर्टीनमधून आपल्याला फाईव्ह मायनस करायचे आहेत ना बरोबर सो so, आपण काय करूया फाईव्हच्या पुढे थर्टीन येईपर्यंत काउंट करूया ओके सो okay? so, आता सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि हे थर्टीन ओके okay? हे काउंट करा बरं किती झाले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट सो so, आपलं उत्तर आलं एट येस yes. सो so, विद्यार्थी मित्रांनो इथं पण आपण सिक्समधे पण करून पाहूया आता मी काय केलं फाईव्ह मायनस करतो सो so, वन गेला टू गेला थ्री गेला फोर गेला फाईव्ह गेला सो इथे शिल्लक राहिले किती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट सो so एट शिल्लक राहिले फाईव्ह मायनस झाल्यानंतर ओके लक्षात आलं तुम्हाला चलो आता इथे शिल् शिल्लक राहिले इथं शिल्लक राहिले एट चलो आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आता इथे सिक्समधून आता हे किती आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्समधून आपल्याला काय करायचे फोर मायनस करायचे आहेत so सो आता मी फोर मायनस केले यातून सो so वन गेला टू गेला थ्री गेला फोर गेला शिल्लक राहिले सिक्समधून फोर गेले की टू सो हे आले इथे सो आता विद्यार्थी मित्रांनो सिक्समधून आपण फोर मायनस केले तर इथे राहिले किती टू सो माझा आन्सर काय आलं टू टी आणि एट यू म्हणजेच ट्वेंटी एट येस तर विद्यार्थी मित्रांनो पल्लवी ताईकडे किती शिल्लक राहिले ट्वेंटी एट रुपीज समजलं तुम्हाला असं आपण सोहम दादाची आपल्या मदत केली आपल्या मित्राची आपण मदत केली तुम्ही पण केली ना मदत येस तू आपण सर्वांनी मिळून मदत केली अशीच आपण सर्वांची मदत करत राहूया आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय